काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र. घडलेल्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. तर अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंसह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. काल रात्री भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील प्रचारसभा संपवून राहत्या गावी सुकळी या ठिकाणी जाताना भिलेवाडाजवळ नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला होता. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल राऊत फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कपिल, नाना पटोले यांच्या गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे, काय अधिक माहिती? काल हा अपघात झाला होता भंडारा जिल्ह्यामध्ये, जेव्हा ते प्रचारासाठी गेले असताना हा अपघात झाला होता. आणि या अपघातानंतर नाना पटोलेने माहिती दिली होता मीडियासमोर का हा अपघात नाही तर घातपात वाटतोय आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. आणि आता मात्र त्यांनी निवडणूक आयोगाला थेट पत्रक लिहिलेलं आहे का ह्या पूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, हा अपघात नाहीये तर हा घातपात असावा अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, विरोधी पक्षनेते असतील, ह्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ व्हावी, निवडणुकीचा पिरियड सुरू आहे, निवडणुकीच्या पिरियडमध्ये विरोधकांना टार्गेट केलं जात आहे, असा एक इशारा त्यांचा आहे बोलण्याचा. आणि त्या अनुषंगाने हे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. आता निवडणूक आयोग याच्यावर काय पावलं उचलतं हे पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच, आपण पाहतोय की नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला होता आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे. घडलेल्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. धन्यवाद कपिल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.